नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 9 वाजलेत आणि गरम खिचडी आलेली आहे आपली. आज संध्याकाळी आम्ही निघतो एका ट्रिपला. सर, डेस्टिनेशन आम्ही डिस्क्लोज केलं नव्हतं. आज रात्री 1:55 ट्रेन आहे, ती जाणार आहे गोव्याला. येस, सो आम्ही चाललो आहोत गोव्याला. मी माधुरी आणि माझा मित्र अजित पोळ आणि त्याची वाईफ. सो आम्ही दोन कपल जाणार आहोत. सो मजा येणार आहे, धमाल येणार आहे. मी तर मला वाटतं तिसऱ्यांदा गोव्याला चाललोय. माधुरी अजूनपर्यंत गोव्याला नाही गेली. सो बोललो चला गोव्याला जाऊ. आणि ऑफ सीझन आहे तरी पण एवढी बुकिंग आहे ना तिकडे, काय बोलू तुम्हाला. म्हणजे ट्रेन तर बुकिंग आहेच, पण हॉटेल बुकिंग एवढी आहे आम्ही बघितली वेगवेगळ्या साईट्सवरती, ऑफिशियल साईटवरती, तर भरपूर बुकिंग होती. आम्ही बुकिंग काहीच नाही केली, आता तिकडे गेल्यानंतरच करू. सो तुम्हाला बघायला भेटणार आहे ब्लॉग. आमची तिकीट बुक्स होती आणि नंतर आम्हाला कळालं की क्लोजिंग एक्सटेंड होईल. ऍक्च्युली माझ्या डोक्यामध्ये पण नव्हतं पहिलं इनिशियली की एप्रिल मध्ये पर्यंत एक्सटेंड होईल. बघूया कसं काय एन्जॉय करता येत आहे, कारण मी कामाचं घेऊन जाणार आहे सगळं. सगळे लॅपटॉप वगैरे कॅरी करणार आहे ती, पण तिला बघूया. आता पॅकिंग पण करायची, काहीच पॅकिंग नाही झाली. आज संध्याकाळची ट्रेन आहे, तुम्हाला माहिती सांगितलं 1:55 पनवेल स्टेशन वरूनच आहे आमची, मडगाव एक्सप्रेस वरून आहे. चला ब्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा बाय जोडियो बाय. तुम्हाला झोडलं पाहिजे, झोडलं पाहिजे खरंच. सगळ्यांनी ब्लॅक घातले ना, पण तुम्ही तिघांनी पण ब्लॅक घातले ना. बाय ब्लॅक नाही, बाय ब्लॅक नाही. ब्लॅक मी घालायचं होतं मला, पण नाही घातलं मी, कारण बात तर सही आहे. 12 आणि ये बाते आहे ना तुम्हाला, ये बाते. एकदा पॅकिंग अजून चालली आमची, झाले फक्त टाकायची फक्त बाजू बस. तर आता गाईज निघतोय आम्ही. आता 1:50 अरायवल दाखवते ट्रेन. आता वाजले 1:15. ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, ही माधुरीची बॅग आहे, याच्यात माझे कपडे, याच्यात माधुरीची कपडे आहेत. आणि दुसरी तिसरी बॅग कुठे आहे माधुरी? तिसरी तिकडे बॅग आहे. ही एक बॅग घेतली. सो 3 बॅग आम्ही घेतलेल्या आहेत ऑलरेडी आणि सगळे रेडी आहेत. आता आता आम्ही कॅबची वाट बघतोय. तो डायरेक्ट आता स्टेशनला जाऊन भेटू, पनवेल स्टेशन. चला तर कॅब भेटलेली आहे. चल भाई भेट ना भाई, क्या तू भाई यार, जल्दी भेट ना भाई, क्या मी आगे भेटते. तर गाईज कॅब भेटलेली आहे इकडे आणि आता निघतो आम्ही. सो गाईज पनवेल स्टेशनला पोहोचलोय आम्ही. येस, हा बघा किती शहाणी आहे. वर चढायचं तर लगेच बघा, प्लॅटफॉर्म नंबर 6 ला गाडी येणार आहे आमची. आमची 6 नंबरला आहे ट्रेन. 6 नंबरला आम्ही प्लॅटफॉर्मला आलोय. सो आम्ही ट्रेनची वाट बघतोय, ट्रेन येईल मग आम्ही ट्रेन मध्ये बसू आणि तुम्हाला दाखवूया कंपार्टमेंट आमचे कसे आहेत. स्लीपिंग कोच 3A. आणि फायनली आमची ट्रेन ऍक्च्युअली कन्फर्म झाली, म्हणजे सीट कन्फर्म झाली, कारण आरएसी होतं ते. 7-8 मी कन्फर्म झालं. LTT मडगाव एक्सप्रेस. आणि इकडे इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या चालल्यात इंस्टाग्राम वरती. ट्रेन आलेली आहे फायनली गाइस. फायनली आता आतमध्ये जातोय आम्ही कंपार्टमेंटमध्ये. सो फायनली गेला, सीट भेटले, आता सगळे झोपलेत, सगळे थकलेत भरपूर आणि इकडे आता फ्रेश व्हायला आलो आम्ही. तर फटाफट आता झोपून घेतो, फटाफट डायरेक्ट सकाळी भेटू, डायरेक्ट गोवा. सो गाईज मला अप्पर सीट भेटली,